की आम्ही 25/5/2016 पासून शासनाकडे माननीय जिल्हाधिकारी कार्यालय राज्याचे मुख्यमंत्री आणि या खात्याचे असणारे संबंधित अधिकारी यांना आम्ही महाराष्ट्र शासनाच्या ताब्यात असणारी मुलकीपट आणि गायरान जमीन हे मागणी करीत आहे. त्याचबरोबर महाराष्ट्र शासन शेती विकास महामंडळ यांचीसुद्धा आम्ही जमीन मागत आहे. ही जमीन वर्षानुवर्ष पडून जमीन आहे आणि आम्ही हे आज आम्ही 24/1/2019 तिथे आम्ही बेमुदत धरणे आंदोलन केलेलं आहे. तरीसुद्धा या माननीय जिल्हाधिकाऱ्याच्या कार्यालयाचे एकही अधिकारी किंवा स्वतः जिल्हाधिकारी आमच्याकडे ते आले नाहीत व त्यांनी आम्हाला कोणत्याही पद्धतीने आमच्याबरोबर त्यांनी चर्चा घडवून आणली नाही, चर्चा केली नाही. त्यामुळे आम्ही या 15/26 प्रसंग दिनानिमित्त आम्ही या शासनाचा निषेध म्हणून आम्ही मुंडन करीत आहोत. 24 तारखेपासून धरणे आंदोलनाला बसलेलं आहे पण आमच्याकडे अजून अधिकाऱ्यांनी कुठल्याही प्रकारची चौकशी केलेली नाही आणि कुठल्याही प्रकारचं आम्हाला उत्तर किंवा आश्वासन काही मिळालं नाही. त्याच्या निषेध म्हणून आज आम्ही आमच्या लोकांचं मुंडन करून आम्ही या शासनाचा आणि ह्या अधिकाऱ्यांचा निषेध करीत आहोत. ती आमची प्रमुख मागणी आहे की जी महाराष्ट्र शासनाकडे गायरान जमीन किंवा पडीव जमीन आहे ती आम्हाला करण्यास देण्यात यावी आणि म्हणजे आमचे पोटभरण्याचे साधन त्यांनी आम्हाला द्यावे ही आमची नम्र विनंती.